नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये मी सांगितलंय की मी आजपासून तर पुढील येणारे 8-10-12 दिवसाच्या आत तुम्हाला 8 व्हिडिओ असे देणार आहेत की ज्या 8 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 80% इंग्रजी शिकता येईल. कारण हे 8 व्हिडिओ मी खूप लेंथी आणि मोठे बनवणार आहे, सगळं डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहे. टेन्स मी अशा प्रकारे शिकवणार जसं माझ्या क्लासमध्ये मी फीस घेऊन शिकवतो, तसंच तुम्हाला अगदी फ्रीमध्ये टेन्सेस सर्व डिटेलमध्ये मिळणार आहे. आणि जशाप्रकारे मी टेन्स समजून देईल, जसं फिट करून देईल तुमच्या डोक्यात, असं तुमच्या इतकं डिटेलमध्ये व्हिडिओ आणि इतकं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणारा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच नसेल. त्यासाठी तुम्हाला एक वही आणि एक पेन घेऊन बसायचं आहे आणि हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कमीत कमी 1/2 तासाचा व्हिडिओ राहील. तुम्हाला सगळं डिटेल टेन्स समजून घ्यायचं आहे, टेन्सचे सगळे प्रॉब्लेम तुमचे आज सॉल्व्ह होणार आहे. तर तुम्हाला आता कुठे जायचं नाही. जर तुम्हाला 1/2 तासाचा व्हिडिओ ॲट अ टाईम बघता येत नाही तर 15-15 मिनिटाचं गॅप घेऊन बघा, परंतु आजचा व्हिडिओ आजच फिनिश करा, कारण उद्याला तुम्हाला पुढचा एक 1/2 तासाचा व्हिडिओ मिळणार आहे. म्हणून 8 ते 10-12 दिवसाच्या आत 8 व्हिडिओ तुम्हाला मी नक्की देईल आणि ह्या 8 व्हिडिओमध्ये 80% इंग्रजी मी कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. म्हणून तुम्ही देखील कमिटमेंट करा, आज शपथ घेऊन टाका की आज मी इंग्रजी शिकण्यासाठी संपूर्ण तयारीने बसेल आणि येणाऱ्या 8 व्हिडिओ मी डिटेलमध्ये बघेल. कारण तुम्ही एक व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर पुढच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपोआप मिळेल, जर पूर्ण बघितला नाही हा व्हिडिओ तर पुढच्या व्हिडिओची लिंक शक्यतो तुम्हाला येणार नाही. म्हणून विनंती करतो की मी आज फुल फॉर्ममध्ये आणि फुल एकदम मूडमध्ये आलो आणि तुम्ही मला जसं कमेंट करताय की सर सुपर 30 जी मूवी आहे त्यामध्ये जशा प्रकारे आनंद कुमारने शिकवलं आहे, तसंच आम्हाला तुमच्यामध्ये कोणीतरी एखादा फ्रीमध्ये आम्हाला शिकवण्यासाठी ऑनलाईन मिळालेले एक टीचर आहेत, त्याचप्रमाणे मी अगदी स्वतःला कमिटमेंट केलं आहे की तुम्हाला 8 व्हिडिओ मी असे देणार की तुमचे 80% इंग्रजी यामध्ये कव्हर होणार, बाकीचे 20% आपले पुढे चालू राहतील. परंतु हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघायचा आहे, कुठे जायचं नाही. हा व्हिडिओ आज जर संपूर्ण पाहिला तर उद्याचा व्हिडिओ नक्की मिळणार आहे तुम्हाला. चला आजचा व्हिडिओ सुरू करूया, जास्त वेळ न घालवता टेन्स मी तुम्हाला असे समजून देईल की 12 चे 12 टेन्स शिकून तुम्हाला व्यवहारात ते वापर कसे करता येईल. म्हणजे बऱ्याच लोकांना टेन्स समजलं बी काहींना, पण ते वापरता येत नाही, इंग्रजी बोलताना त्याचा यूज होत नाही, किंवा दुसरे जर यूज करताय तर ते आपल्याला समजत नाही. या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला समजणार आहे. आजचा व्हिडिओ जरासा मला घाम वगैरे येईल कारण मोठा व्हिडिओ बनवणार आहे. दुसरं म्हणजे फॅन बंद करून व्हिडिओ शूटिंग करावी लागते, कारण फॅन चालू असल्यावर फॅनचाच आवाज जास्त येतो. म्हणून यामध्ये रूम जराशी पॅक असते, समोर खिडकीचा प्रकाश बोर्डवरती नको यायला म्हणून खिडकी देखील पॅक करावी लागते, तर घाम वगैरे येईल, चेहरा थोडासा काळा वगैरे दिसेल, तर ॲडजस्ट करा, कारण आपल्याला चेहऱ्याशी मतलब नाही, शिकण्याशी मतलब आहे. चला तर आज माझ्या मिसेसचा बड्डे देखील आहे, त्यानिमित्ताने मी आजपासून सुरू करून देतो आहे. तसं काही बड्डेचं निमित्त नाही आहे, मला ते करायचंच होतं, परंतु आज योग आला तर चांगलीच गोष्ट आहे. चला तर सुरू करूया, पेन आणि वही घेऊन नक्की बघा. तर या ठिकाणी टेन्स म्हणजे काय असतं, टेन्स म्हणजे काळ आपण एवढंच माहिती समजा आपल्याला, तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. टेन्स म्हणजे काय, ज्यामध्ये आपण काहीतरी क्रिया करतो, ती क्रिया घडलेली आहे, आता घडते किंवा पुढे घडणार आहे, ह्या गोष्टींचं वर्णन ज्यामध्ये येतं त्याला आपण टेन्स म्हणतो. म्हणजे यामध्ये एक तर सब्जेक्ट राहील म्हणजे क्रिया करणारा, दुसरं म्हणजे यामध्ये क्रिया राहील त्याला व्हर्ब म्हणतो आपण, क्रियापद, ती क्रिया राहील. जसं बसणे, उठणे, खेळणे, पळणे, येणे, जाणे, देणे, घेणे अशा प्रकारच्या क्रिया असतात, ती क्रिया राहील. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, मग क्रिया आणि मग कर्म राहील, ज्याच्यावर क्रिया घडते ते येणार आहे. पण ती क्रिया केव्हा घडती आहे, म्हणजे घडली आहे, आता घडती आहे की घडणार आहे, हे सगळं आपण टेन्समध्ये शिकणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिले टेन्सचे 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स म्हणजे जो सध्याचा काळ असतो, जो आजकाल चालू आहे, आज चालू आहे तो काळ. आणि दुसरं म्हणजे पास्ट टेन्स, जो काळ होऊन गेलेला आहे, जी क्रिया आपण भूतकाळात म्हणजे मागील गोष्टी करून झाल्या आहे त्या गोष्टी सांगण्यासाठी आपण पास्ट टेन्सचा वापर करतो, त्याला भूतकाळ म्हणतात. आणि तिसरं म्हणजे फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. हा असा काळ आहे ज्यामध्ये आपण क्रिया अजून केल्या नाही किंवा करत नाही आहे, भविष्यात करणार आहे, ज्या क्रिया घडल्या नाही, घडणार आहे, त्यासाठी आपण फ्युचर टेन्स. असे 3 प्रकारचे टेन्स आहे. मग तिन्ही प्रकारच्या टेन्सचे 4-4 उपप्रकार पडतात. बघा, प्रेझेंट टेन्सचे हे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार, असे 12 प्रकार आपल्याला टेन्सचे शिकायचे असतात. हे 12 पैकी सगळ्यात जास्त वापरले जाणारे 7 प्रकार आहे. 7 कोणते? तर प्रेझेंट इनडेफिनिट, त्याला प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट टेन्स बी म्हणतात, याला साधा वर्तमान काळ, सिम्पल प्रेझेंट टेन्स. दुसरं त्याला नाव आहे प्रेझेंट इनडेफिनिट. त्याचं दुसरा प्रकार आहे
प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट हे तीन प्रकार, नंतर पास्ट इंडिफिनिट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट हे तीन प्रकार आणि सिम्पल फ्युचर टेन्स हा एक प्रकार. असे 12 प्रकारापैकी 7 प्रकारचा अभ्यास अधिक करायचा आहे आपल्याला, कारण व्यवहारात यूज होताना हे 7 प्रकार जास्त वापरले जातात म्हणून आपल्याला यांचा वापर जास्त करायचा आहे. पण आता चारही टेन्स आपण 12 टेन्सची नावं पाहून घेऊया. प्रेझेंट इंडिफिनिट म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. आपण असं न बघता असं बघूया चला. प्रेझेंट इंडिफिनिट साधा वर्तमान काळ, पास्ट इंडिफिनिट साधा भूतकाळ आणि फ्युचर इंडिफिनिट साधा भविष्यकाळ या तिन्हींचे एक एक प्रकार झाले. नंतर प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भूतकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण इथं वर्तमान काळ लिहिलं गेलं आहे, भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय पूर्ण भूतकाळ, त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. एक प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण अपूर्ण भूतकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. या ठिकाणी मी काही सब्जेक्ट लिहिलेले, आय म्हणजे मी, वी म्हणजे आपण किंवा आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते त्या ती, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते त्या ती, आणि एस एस म्हणजे काय सिंग्युलर सब्जेक्ट एक वचनी जे नाऊन असतं ते म्हणजे एस एस, आणि पी एस म्हणजे अनेक वचनी नाम असतं त्याला आपण पी एस म्हणतो. प्लुरल सब्जेक्ट म्हणजे एकापेक्षा जास्त नावं आली तर ही इथे येतील आणि एक एकच नाव आलं तर त्यालाही सब्जेक्ट म्हणतो आपण, ते एक वचनी असेल. या सिंग्युलर सब्जेक्टला काही लोक नाऊन सिंग्युलर म्हणतात आणि याला नाऊन प्लुरल असे देखील म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस करता म्हणून एखाद्याचं नाव वापरतो, जसं राहुल वापरलं तर राहुलला आपण सिंग्युलर सब्जेक्ट म्हणू, आणि जर आपण दोन नावं वापरली राहुल अँड गणेश असं तर त्याला आपण प्लुरल सब्जेक्ट म्हणू. तर असं नावच न वापरता काही वेळेस आपण एखाद्या झाडाला समजा ट्री म्हटलं, ट्री जर सब्जेक्ट असेल किंवा पानं असतील काही पण, तर ते जर ट्री आलं तर ते एस एस असेल आणि ट्रीज आलं तर ते पी एस असेल. या ठिकाणी मी तीन चार क्रियापदं लिहून दिलेली आहे. तीन चार क्रियापदं ह्यासाठी की ह्या क्रियापदांचं व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही आय एन जी हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. चार पाच आपण एक्झाम्पल म्हणून वापरणार आहे. ब्रिंग म्हणजे आणणे, त्याचं व्ही टू बनतं. हे व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे ब्रिंग, त्याचं व्ही टू म्हणजे दुसरं रूप ब्रॉट, तिसरं रूप देखील ब्रॉट आणि त्याचं आय एन जे रूप आहे ब्रिंगिंग. तसंच गिव म्हणजे देणे, त्याचं व्ही टू गेव, व्ही थ्री गिवन आणि व्ही आय एन जी गिविंग. त्यानंतर टेक म्हणजे घेणे, त्याचं व्ही टू टूक, व्ही थ्री टेकन आणि व्ही आय एन जी टेकिंग. जसं गिवो जीवो म्हणजे जाणे, त्याचं व्ही टू बनतं वेंट, त्याचं व्ही थ्री बनतं गॉन आणि गोईंग. म्हणजे क्रियापदांची रूपे असतात. जे बी आपण क्रिया करत असतो, रन म्हणजे धावणे, तर त्याचं व्ही टू देखील काय येईल रॅन, व्ही थ्री रन, कम म्हणजे येणे, कमचं व्ही टू केम, त्यानंतर व्ही थ्री कमच असतं आणि आय एन जी कमिंग. अशा प्रकारे तुम्हाला हे क्रियापदं माहिती पाहिजे असतात. बरेच क्रियापदं मी यापूर्वी दिली. तुम्ही क्रियापदाचं काही तुमच्याकडे पुस्तक वगैरे असेल तर तुम्ही पाठ करत राहा. जेवढे क्रियापदं जास्त पाठ तेवढं टेन्स आपल्याला सोपं जातं. चला आपण आता पुढे बघूया नेमकं हे टेन्स वापरले कसे जातात, हे शिकायचे कसे. बघा मित्रांनो, या ठिकाणी ना आपण आता काय केलं आहे, प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचा जो इनडेफिनिटचा प्रकार आहे ते आपण तिन्ही आधी शिकूया. यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण टेन्सचा, पण हा एकदम डिटेलमध्ये असणार आहे. यामध्ये तुमचे सगळे टेन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि जसं सांगतो तसं तुम्ही काही वेळेस पॉज करून कॉपी करत जा, कॉपीमध्ये लिहित जा. आता बघा या ठिकाणी प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, त्याला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स देखील म्हणतो. इथे पास्ट इंडेफिनिट टेन्स आणि इथं फ्युचर इंडेफिनिट टेन्स असे तीन प्रकार घेतले आपण. आता पास्ट टेन्स म्हणजे काय, कसं ओळखायचं, तर त्याच्या शेवटी आपल्याला मराठीमध्ये तो ते तात हे शब्द वापरले जातात किंवा आपण वापरू शकतो. जसं आपल्याला एखाद्याला म्हणायचं मी दररोज शाळेत जातो, आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो, जातो जे ना, जाणे क्रियापद आहे, तर क्रियापदाला तो ते तात शेवटी हे शब्द लागलेले असतात. जातो जाते जातात म्हणजे क्रियापद कोणतं असेल. आता क्रियापद रन आहे, रन म्हणजे धावणे, तर धावतो धावते धावतात हे शब्द जर तुम्हाला क्रियापदाच्या शेवटी म्हणजे वाक्याच्या शेवटी मराठीमध्ये सापडले तर त्याला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कसं बनवतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करायचं असतं, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस एस किंवा ई एस मग ऑब्जेक्ट असतं. म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे. ह्यामध्ये आपण वाक्य कसं बनवायचं, जर आपल्याला एखादं वाक्य आलं, समजा काय वाक्य आलं, तो सफरचंद आणतो, हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, किंवा मी सफरचंद आणतो, तर आय ब्रिंग
अन ॲपल. आणि तो सफरचंद म्हणायचा तर ही ब्रिंग्स अन ॲपल. आता इथं ब्रिंगला एस लागलेला आहे. तुम्हाला जर सिम्पल प्रेझेंट टेन्स समजला तर बाकीचे टेन्स आपोआप समजतील, एकदम फास्ट समजतील. पहिला टेन्सवर थोडा जास्त मेहनत करा तर तुम्हाला तो समजला तर सगळे समजले असं समजा. या ठिकाणी आपण आता सब्जेक्ट वापरलेलं ही, आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे तो सफरचंद आणतो. दिलेलं नसेल आपल्याला बोलायचं आहे असंच वाक्य, कोणतंही वाक्य असेल. शेवटी तो ते तात आलं किंवा ती मला पेन देते, शेवटी ते आलं सिम्पल प्रेझेंट टेन्स. मी अभ्यास करतो, शेवटी तो आलं सिम्पल प्रेझेंट टेन्स. ते आमच्या सोबत येतात, शेवटी तात आलं ते भी सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी तो किंवा ते किंवा तात हे शब्द मराठीमध्ये शेवटी असले तर ते वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलतो. समजा आपल्याला म्हणायचं सूर्य पूर्वेला उगवतो तर द सन रायझेस इन द अर्थ, सॉरी इन द ईस्ट, द सन रायझेस इन द ईस्ट. हे सिम्पल प्रेझेंटनुसार बनवलं मी. ते कसे बनवायचे, जेव्हाही बी तुम्हाला असं बोलायचं आहे वाक्याच्या शेवटी तो ते तात असेल ते वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचं तर ते ह्या प्रकारे. पहिले सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे क्रिया करता, सब्जेक्ट कोणते हे आपण आधीच लिहून घेतलेले. या ठिकाणी आय म्हणजे मी, वी म्हणजे आपण किंवा आम्ही, यू म्हणजे तू. या ठिकाणी नाव बी असू शकतं राहुल, राहुल ब्रिंग्स अन ॲपल असं बी चालेल. राहुल सफरचंद आणतो, माझे वडील सफरचंद आणतात, माय फादर ब्रिंग्स अन ॲपल असं बी चालतं. अशा प्रकारचे वाक्य ज्याच्या शेवटी तो ते तात आले ते वाक्य. बघा ही आलं सब्जेक्ट, त्यानंतर ब्रिंग घेतलं आहे आपण व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप. आपण इथे आत्ता पुसलं आहे, आता आपण लिहिलं होतं ब्रिंग म्हणजे आणणे, तेच मी इथं वापरलं. ब्रिंग म्हणजे आणणे, म्हणजे आणणेचा आणतो होऊन जातं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सब्जेक्ट नंतर व्ही वन जर वापरलं तर आणतो, आणते, आणतात, ह्या प्रकारे आणतोचे रूपं बनतील. मग आपण ही म्हणजे काय, तो तो आणतो, ती असेल जरी तर आणतोच आपाप आणते होऊन जाईल. ती आणते काय आणते ते पुढे घ्यायचं अन ॲपल. मग सब्जेक्ट झालं का व्ही वन, व्ही वनच्या नंतर यस यस दोन्हीपैकी एक जोडायचं असतं. हे समजलं की सिम्पल प्रेझेंट टेन्स झालं. मग यस यस कधी जोडायचं केव्हा जोडायचं, जर वाक्याच्या क्रियापदाच्या आधी सुरुवातीला ही शी इट आणि ही शी इट हे सब्जेक्ट असतील. बघा या ठिकाणी ही आलेलं आहे, या ठिकाणी शी असेल, इट असेल, काही वेळेस एक नाव असेल. हे बघा हे नाव यस यस म्हणतो आपण त्याला, ते नाव असेल राहुल वगैरे तर त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लावला जातो. ह्या ठिकाणी बघा आपण लिहून घेतले ही शी इट आणि यस एस, म्हणजे हेच ही शी इट यस एस. हे जर सब्जेक्टच्या ठिकाणी असतील तर क्रियापदाला यस किंवा येस लावायचं होकार अर्थी वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या. मग मी यस का वापरला, ई एस का नाही वापरलं, दोन्हीपैकी एकच वापरायचं असतं. मग ई एस का नाही तर ह्या क्रियापदाच्या शेवटचा शब्द बघायचं अक्षर हे जी, हे बघायचं जी आलेलं आहे. मग या ठिकाणी चेक करून घ्या यस डबल एस एस एच सी एच ओ एक्स झेड. हे जर तुम्हाला मुळाक्षर क्रियापदाच्या शेवटी दिसले यस डबल एस एस एच सी एच ओ एक्स झेड हे मुळाक्षर तुम्हाला क्रियापदाच्या शेवटी दिसले तरच तुम्हाला ई एस वापरता येतं, नाहीतर काय वापरायचं यस. आता जी आला आहे मी यस वापरतो आहे. ही ब्रिंग्स आणि उरलेलं आता पुढे अन ॲपल. अजून काही असेल तर ते त्याच्या पुढे वापरता येतं अन ॲपलच्या पुढे. मग तो सफरचंद आणतो, इंग्लिशचं मराठी, मराठीचं इंग्लिश करताना पहिले हा शब्द बघायचा, तो घ्यायचा आणि मग शेवटचा शब्द घेऊन मग रिवर्स येत चालायचं. ब्रिंग्स म्हणजे आणतो, शेवटी येईल ही ब्रिंग्स अन ॲपल. हे तुम्हाला समजलं की बाकीचे सगळे टेन्स समजतील. आता तुम्हाला इथे बघा निगेटिव्ह करून दाखवलं आहे मी, ही डज नॉट ब्रिंग अन ॲपल. आता हे वाक्य नकारार्थी करायचं त्यावेळेस. जर इथं क्रियापदाला आपण यस किंवा ई एस प्रत्यय जोडलेला आहे तर इथं डज वापरायचा, आणि जर यस ई एस प्रत्यय नाही जोडलेला तर इथं डू वापरायचं. म्हणजे इथं डज केव्हा येतो, इथं जर यस आला आहे किंवा काही वेळेस ई एस येईल तेव्हा इथं डज येतो, आणि इथं यस यस नाही लागलेलं तर इथं डू येतो. म्हणजे ते केव्हा नाही लागत, ज्यावेळेस इथं करता असतील आय वी यू दे आणि अनेक वचनी करता असेल तेव्हा इथं यस यस लागत नाही. म्हणजे हे जर करते असतील तेव्हा इथं यस यस लागत नाही, मग इथं डू लागतो. म्हणजे इथं यू जर असेल तर यू डज नाही येणार, यू डू येईल. मग पुढे नॉट लावायचं आहे निगेटिव्ह करण्यासाठी, आणि ब्रिंग्सला यस यस जरी लागलेलं असेल तरी खाली ब्रिंग करून घ्यायचं, म्हणजे त्याचं यस यस प्रत्यय इथे निघून जातो. ही ब्रिंग्स अन ॲपल, त्याचं निगेटिव्ह झालं ही डज नॉट ब्रिंग अन ॲपल, तो सफरचंद आणत नाही. आता हे वाक्य झालं नकारार्थी, पण याचाच प्रश्न बनवायचा. आता एकदा या ठिकाणी प्रश्न बनवून घ्या, तुम्हाला बाकीच्या टेन्समध्ये बनवायची गरज नाही. ते मी सांगून देतो आयडिया की प्रत्येक टेन्समध्ये तुम्ही प्रश्न कसे बनवणार. तुम्हाला असं म्हणायचं आहे तो सफरचंद आणतो का, हा प्रश्न आहे वर्बल क्वेश्चन. तर काय करायचं त्यावेळेस, डज तिकडे घ्यायचा आणि ही इकडे, म्हणजे डज आणि ही
हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट ह्यांची अदलाबदली करायची, जागा चेंज करायची, म्हणजे डज ही आणि नॉट घ्यायचा नाही. प्रश्न होकार अर्थी तो सफरचंद आणतो का, त्यात नॉटचं कामच नाही, म्हणून तो सफरचंद आणतो का कसं बनेल, डज ही ब्रिंग अन ॲपल, तो सफरचंद आणतो का. तुम्हाला असं म्हणायचं तो सफरचंद आणत नाही का, तर ते कसं बनणार, डज ही नॉट ब्रिंग अन ॲपल, म्हणजे नॉट बी राहील त्यामध्ये. बस डज तिकडे घ्यायचं आणि ही इकडे. प्रश्न बनवताना हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येतं आणि सब्जेक्ट नंतर येतं. झालं तो सफरचंद आणत नाही का, तुम्हाला डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न बनवायचा, डब्ल्यू एस तेव्हा बी प्रश्नच आहे डब्ल्यू एस टाईपचा, तरी बी डज आणि ही अदलाबदल करून घ्यायची, म्हणजे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची अदलाबदल. म्हणजे व्हाय जर लिहिलं आपण, व्हाय डज ही ब्रिंग अन ॲपल, तो सफरचंद का आणतो, व्हाय म्हणजे का आणतो विचारलंय कारण. व्हेन जर असेल तर व्हेन डज ही ब्रिंग अन ॲपल. त्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह टाईपचा प्रश्न बनवायचा आहे, व्हेन डझंट ही, किंवा असं बी चालेल, व्हेन डज ही नॉट ब्रिंग अन ॲपल, तो सफरचंद का आणत नाही, अशा प्रकारे तुम्ही प्रश्न बनवू शकता. चला आता आपण पुढे बघूया, यू हेल्प मी, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सच वाक्य आहे. यू वापरलं आहे सब्जेक्ट, हे व्ही वन आणि हे ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट व्ही वन ऑब्जेक्ट काय असतं, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याचा अर्थ काढताना पहिले याचा शब्द अर्थ इथे घ्यायचा, यू म्हणजे तू, त्यानंतर मीचा अर्थ घ्यायचा मला, आणि नंतर हेल्प मदत करतो. आता करतोच का आला, हेल्प म्हणजे मदत करणे, मग करतो करते करतात, म्हणजे क्रियापदाला तो ते तात आपण जोडतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सब्जेक्ट व्ही वन आणि ऑब्जेक्ट असेल तर, म्हणजे तू मला मदत करतो, हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. याचं निगेटिव्ह करताना यू डू नॉट हेल्प मी, कारण यामध्ये आता यू आलेला आहे सब्जेक्ट. यू सब्जेक्ट जेव्हा असतो त्यावेळेस आपण क्रियापदाला एस ई एस जोडत नाही, म्हणून यूसाठी एस ई एस लागत नाही. आणि तेच वाक्य जर खाली घेतलं, मग एस ई एस जर नाही लागलं तर खाली डू येतो, म्हणजे यू डू नॉट हेल्प मी. प्रश्न बनवताना यू डू नॉट, यू डू स डू यू करून घ्यायचं, डू यू हेल्प मी प्रश्न बनेल. आणि निगेटिव्ह करताना डू यू नॉट हेल्प मी, निगेटिव्ह प्रश्न, म्हणजे डू यू हेल्प मी म्हणजे काय, तू मला मदत करतो का, आणि डू यू नॉट हेल्प मी, तू मला मदत करत नाही का. त्यानंतर डब्ल्यू एस टाईपचा क्वेश्चन, वाय डू यू हेल्प मी, तू मला मदत का करतो, आणि व्हाय डू यू नॉट हेल्प मी, तू मला मदत का करत नाही, असं आपण हे वाक्य बनवत असतो. चला आता आपण पास इंडेफिनिट बघूया. याच्या शेवटी शब्द ला ली लेलो ल्या, हे शब्द जर तुम्हाला वाक्याच्या शेवटी दिसले तर समजायचं ते सिम्पल पास्ट टेन्स आहे. त्यालाच आपण पास पाणी पिलो, शेवटी लो आलं, हल्लो आलं, म्हणजे ते सिम्पल पास्ट आहे. त्याने काम केले, ले आलं, तर ते बी सिम्पल पास्ट आहे. मी होमवर्क पूर्ण केला, शेवटी ला आलं, ते बी सिम्पल पास्ट आहे. म्हणजे ला ली लेलो ल्या ह्यापैकी शेवटचा कोणताही शब्द तुम्हाला जर सापडला तर समजायचं ते सिम्पल पास्ट आहे. मग त्यामध्ये काय करायचं, फॉर्म्युला सब्जेक्ट वापरायचा पहिले, मग व्ही टू वापरायचं, मग ऑब्जेक्ट वापरायचं. व्ही टू हे बघा, सब्जेक्ट ही वापरलं आहे आपण, आणि व्ही टू वापरले ब्रॉट अन ॲपल. आता ब्रिंगचं ब्रॉट केलं आहे, म्हणजे आणतोचं आणले केले, ही म्हणजे तो, आणि अन ॲपल आधी घ्यायचं आणि मग ब्रॉट, म्हणजे रिवर्स जायचं. याचा अर्थ घेतला का, रिवर्स अर्थ लावायचा. ही म्हणजे काय, तो, तोच त्याने करून घ्या. सिम्पल पास्टमध्ये तोच त्याने होऊन जातं, तिचं तिने होऊन जातं, आणि तेच त्यांनी होऊन जातं. तिने त्याने त्यांनी, आणि नाव असेल तर त्याला बी ने लावायचं, राहुलने, गणेशने, मनीषाने, चैतालीने, असं ने लावायचं शेवटी याला सब्जेक्टच्या शेवटी. म्हणजे इथं नाही लागलं आहे, आता तोच त्याने केले, त्याने, आणि सफरचंद म्हणजे काय, ॲपल म्हणजे सफरचंद, आणि ब्रॉट म्हणजे आणण्याचं आपण आणले केले, म्हणजे क्रिया झाली. सिम्पल पास्ट म्हणजे क्रिया होऊन गेली, जसं मी पाणी पिलो, पिऊन झाले, मी अभ्यास केला, अशा प्रकारे तुम्हाला ते क्रिया बनवायची शेवटी. याचं निगेटिव्ह करायचं आहे, ही डीड नॉट ब्रिंग अन ॲपल, ही डीड नॉट ब्रिंग अन ॲपल, त्याने सफरचंद आणले, कसं बनलं बघा, ही डीड नॉट ब्रिंग अन ॲपल, त्याने सफरचंद आणले नाही, निगेटिव्ह केलं आहे आपण. तर यामध्ये काय करावं लागतं, हे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर डीड आणि नंतर नॉट मग व्ही वन, म्हणजे कसं निगेटिव्ह केलं आहे आपण या ठिकाणी. यामध्ये जसं आपण डू डज वापरलेलं आहे वरती सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, त्यामध्ये पास्ट टेन्समध्ये काय करावं लागतं, डीड वापरावं लागतं, म्हणजे सब्जेक्ट नंतर डीड आणि नॉट. आणि इथं व्ही वन करून घ्यायचं, इथं जरी व्ही टू तुम्हाला दिसतंय ब्रॉट, तर त्याचं इथं व्ही वन म्हणजे क्रियापदाचं, सॉरी,
क्रियापदाचं पहिलं रूप त्याला व्ही वन म्हणतात ते वापरून घ्यायचं आणि इथं डीड आणि मग नॉट वापरायचं झालं निगेटिव्ह. इथं ब्रिंग केलं का बाकीचं पुढे जेवढं पण असेल ते पुढे लिहून घ्यायचं. त्याने सफरचंद आणले, त्याने सफरचंद आणले नाही, निगेटिव्ह झालं. आता हे वाक्य बघा, यू हेल्प मी. आता यामध्ये व्ही टू आलं म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे. सब्जेक्ट नंतर व्ही टू आलं की क्रिया झाली आणि सब्जेक्ट नंतर व्ही वन आहे की ती क्रिया दररोज घडते. जसं मी आणतो, आणते, आणतात, आम्ही खातो, आम्ही गावाला जातो, म्हणजे नेहमीच्या क्रिया इथे येतात. इथे क्रिया झाली आहे, नुकतीच झाली, तर ते सिम्पल पास्टमध्ये येत आहे. ह्या ठिकाणी बघा, यू म्हणजे तू लिहिलंय, मी म्हणजे मला लिहिलं, आणि हेल्प म्हणजे मदत करण्याचं, मदत केली असं लिहिलं आपण. यू हेल्प मी, तू मला मदत केली. निगेटिव्ह करायचं तर यू डीड वापरायचं, नॉट वापरायचं, आणि हेल्पचं व्ही वन लिहायचं. यू डीड नॉट हेल्प मी, तू मला मदत केली नाही. यामध्ये प्रश्न कसे बनवले जातात, इथे वरती बघा, डीड इकडे घ्यायचं आणि ही यांची आदला बदल केली का प्रश्न बनेल, नॉट काढून टाकायचा. डीड ही ब्रिंग अन ॲपल, त्याने सफरचंद आणले का, हा होकारार्थी प्रश्न आहे. आणि नकारार्थी प्रश्न कसा, डीड ही नॉट ब्रिंग अन ॲपल, त्याने सफरचंद आणले नाही का. डब्ल्यू एस टाईपचा क्वेश्चन कसा बनेल, मग डीड आधीच येईल, नंतर ही येईल. डीड ही, पण त्याच्या आधी काय येईल, डब्ल्यू एस टाईपचा एक शब्द येईल, कोणता पण चालेल. वेन, वाय, नंतर वेअर, वेन घेऊ आपण. चला, वेन डीड ही ब्रिंग अन ॲपल, हा झाला प्रश्न. त्याने सफरचंद केव्हा आणले, आणि वेन डीड ही नॉट वापरलं तर केव्हा आणलेचं, केव्हा आणले नाही, त्याने सफरचंद केव्हा आणले नाही. हे आपण डिटेलमध्ये आपण प्रॅक्टिस करूया, आधी आपण बघू पुढे काय ते. आता सिम्पल फ्युचर टेन्स, यालाच आपण फ्युचर इंडेफिनेट म्हणतो, साधा भविष्यकाळ. यामध्ये ना ये शब्द शेवटी येतात, एल, ऊ, तिल, शिल, आल. हे कसं आलं तर बघा, जसं क्रियापद आहे आनने, मग आननेला जर आपण ने काढला, आ न ने असं आहे, त्याचा ने काढला आणि त्याला एल जोडलं, आन प्लस एल, त्याचं तयार होतं आनेल. हा एलचं काय होईल, आनेल. हा ऊ जोडला तर आणू, आणि तिल जोडलं तर आणतील, आणशील, आणाल. हे पाच शब्द का दिलेले, तर बघा आपण ज्यावेळेस वाक्य बनवतो, मी करेल, मी हसेल, बसेल, घडेल, येईल, जाईल, जातील, या सगळ्या क्रिया भविष्यकाळात आहे, होणार आहे, अजून झालेल्या नाही, तर त्यावेळेस आपण काय वापरत असतो, हे शब्द शेवटी वापरत असतो, क्रिया घडणार आहे. मग ते कसं ओळखायचं, यामध्ये फॉर्म्युला असतो, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट असं वापरायचं. आता शाल विल केव्हा वापरायचं, आय आणि वी आणि अनेक वचनी करता असेल, आय वी अनेक वचनी करता, तेव्हा आपण काय वापरणार, शाल. आणि विल केव्हा वापरायचं, ही, शी, इट, यू, नंतर दे अशा प्रकारचे, आणि एक वचनी करता असेल त्यावेळेस आपण विल वापरत असतो. बघा, ही विल ब्रिंग अन ॲपल, हे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आपण घेतलं, मग शाल विल पैकी आपण विल वापरला, मग ब्रिंग व्ही वन, मग अन ॲपल म्हणजे काय, सफरचंद. आता ही विल ब्रिंग अन ॲपल काय, तो सफरचंद आणेल, अजून आणलं नाही, क्रिया होणार आहे, पुढे घडणार आहे, येणार आहे, सफरचंद आणेल, क्रिया होणार आहे असं, त्यासाठी आपण तो सफरचंद आणेल. नंतर ही विल नॉट ब्रिंग अन ॲपल, त्याचं निगेटिव्ह केलं आपण. आता फक्त सरळ नॉट वापरायचं, तीन नंबरला वाक्य लगेच नकारार्थी होतं. फक्त वरच्या दोन प्रकारामध्ये आपल्याला डूडच किंवा डीड इकडे वापरावं लागतं तर ते नकारार्थी होतं. ह्यामध्ये आपल्याला काहीच वापरायची गरज नाही, डायरेक्ट सब्जेक्ट शाल विल नॉट आणि व्ही वन झालं निगेटिव्ह, म्हणजे तो सफरचंद आणणार नाही, याचं निगेटिव्ह झालं. आता हे दुसरं वाक्य ना, यू विल हेल्प मी, यू विल हेल्प मी, तू मला मदत करशील असं वाक्य, तू मला मदत करशील. हे कसं आलं तर यू म्हणजे तू वापरलं, मी म्हणजे मला, आणि हेल्प म्हणजे मदत करणे, त्याला जर शाल विल जोडलं तर मदत करण्याचं, मदत करशील. इथं शील आलंय आणि इथं नेल आलंय, म्हणजे काय येईल आता, हे सब्जेक्टनुसार चेंज होईल. एल कधी येईल, एकच करताय समजा, तो आणेल, ती आणेल असं, एक राहुल आणेल, एक करताय, त्यावेळेस एल लावू आपण, आणनेचं आणेल होईल. ऊ केव्हा लावू, जेव्हा आम्ही किंवा आपण, म्हणजे वी करता आलं, वी म्हणजे आम्ही, वी शाल ब्रिंग अन ॲपल, आम्ही सफरचंद आणू, मग त्यावेळेस ऊ लागेल. तिल कधी लागेल, ते करते असतील तर, ते किंवा एकापेक्षा जास्त करते, म्हणजे दे विल ब्रिंग अन ॲपल, ते सफरचंद आणतील, तेव्हा तिल वापरतो आपण. शील केव्हा, जेव्हा तू करता आला, यू, यू विल ब्रिंग अन ॲपल, तू सफरचंद आणशील,
आणि जेव्हा करता तुम्ही असेल, तुम्ही सफरचंद आणाल, त्यावेळेस आण अधिकाल म्हणजे आणाल तयार होतं, म्हणजे भविष्यकाळ. ज्या क्रिया होणार आहे, घडणार आहे, त्यासाठी आपण भविष्यकाळ वापरतो. चला आता पुढे जाऊया आपण. तर चला मित्रांनो, आपण आता काय करूया, प्रॅक्टिस करूया. हे टेन्स जे आपण शिकलो आहे, यांना वाक्यामध्ये वापरायचं कसं, व्यवहारामध्ये यूज कसं करायचं, दुसरा जर कोणी ह्या टेन्सवरून वाक्य बनवून बोलतो आहे तर त्याचा अर्थ आपण कसा काढायचा, तर यावर आपण थोडीशी एक प्रॅक्टिस करून घेऊया. म्हणजे प्रॅक्टिसशिवाय आपण व्यवस्थित वाक्य आपल्याला बनवता येणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याच्यामुळेच म्हणतात. तर चला आपण सराव करण्यासाठी मी तुम्हाला थोडेसे एक दोन तीन एक्झाम्पल सोडून दाखवतो कशाप्रकारे. जर आता आपल्याला एखाद्याला समजायचं आहे, तू माझा पेन घेतो का, आता हे वाक्य आहे बघा, तू माझा पेन घेतो का. आता मी हे इथेच का लिहिलं, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे याला आपण प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स बी म्हणतो. काय म्हणतो? प्रेझेंट इनडेफिनेट. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स बी तेच असतं, ठीक आहे. साधा वर्तमान काळातच का लिहिलं, तर ह्यामध्ये ना हा का सोडून द्या, थोडा वेळ प्रश्नामध्ये का असेल तर तो थोडा वेळ सोडून द्यायचा. त्याच्या आधी काय लिहिलं तो लिहिलंय, हा का प्रश्न बनवण्यासाठी वापरलाय, पण तो आलाय ना सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे तू माझा पेन घेतो का, म्हणजे दरवेळेस, म्हणजे वारंवार एखादी क्रिया घडते, पुन्हा पुन्हा घडते, तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. आता प्रश्न जरी विचारलाय तर त्याचं उत्तर आपण कसं द्यायचं ते उत्तर जाऊ द्या, पण ह्या प्रश्नाचा अर्थ कसा लावायचा, तर ह्यावर आपण थोडीशी प्रॅक्टिस करतोय. हे बघा, तू म्हणजे काय? यू. तुझा यू होतो, पण आपण वाक्य आता कसं बनवणार बघा. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये शेवटी तो किंवा ते किंवा तात असतं, हे आता आपण शिकलो. तर हे आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे असं आपण समजू, तू ते तात. मग सिम्पल प्रेझेंट म्हणजे सब्जेक्ट व्ही वन, नंतर एस सी एस, मग इथं डबल व्ही वन झालं आहे, सब्जेक्ट व्ही वन एस सी एस, मग ऑब्जेक्ट आणि मग आर पी एस. हे आर पी एस म्हणजे वाक्याचा उरलेला रिमेनिंग पार्ट, याला आपण ऑब्जेक्ट बी म्हणू शकता, ठीक आहे. आपण इथपर्यंतच घेऊ, समजायला सोपं जाईल. आता ही यू जे आहे ना, सब्जेक्ट आहे, यामध्ये आपण मदत करणे व्ही वन पाहिजे आपल्याला, व्ही वन. मग यू म्हणजे काय? टेक. व्ही वन टेक आहे, यू टेक. याला एस सी एस लावायची गरज आहे का? आत्ताच आपण शिकलो, ज्या वेळेस करता, कर्त्याच्या जागी ही, शी, इट किंवा एस एस यांच्यापैकी जर सब्जेक्ट असेल तर आपण क्रियापदाला एस किंवा ए एस जोडतो. आता सध्या जोडायची गरज नाही, म्हणून यू टेक. काय राहिलं आता? तू घेतो झालं माझा पेन, माय पेन म्हणजे माझा पेन. यू टेक माय पेन याचा अर्थ झाला तू माझा पेन घेतो. पण आता याचा आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे, म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय करावं लागतं? हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट यांची अदलाबदल, म्हणजे हे निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे. पण प्रश्न बनवताना हेल्पिंग वर्ब आधी असतं, मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय येणार? यू नंतर डू येतं आणि नॉट येतं, यू डू नॉट. असं करून आपण नकारार्थी करतो वाक्य, आणि नंतर वी वन टेक आणि माय पेन, हे झालं त्याचं नकारार्थी. यू टेक माय पेन म्हणजे तू माझा पेन घेतो, त्याचं नकारार्थी यू डू नॉट टेक माय पेन. म्हणजे डू डज पैकी एक वापरायचं असतं, पण यू करता असेल म्हणजे आय, वी, यू, दे आणि पी एस अनेक वचनी करता जर असेल इथं, तर आपण डू वापरतो इथे. आणि जर ही, शी, इट आणि एस एस एक सिंग्युलर सब्जेक्ट, तर असे करते असतील ही, शी, इट, तर इथे डज येईल. पण आता यू आलं आहे म्हणून डू आलं, पण आपल्याला अजून बी वाक्य मिळालेलं नाही. असं वाक्य बनवायचं तर आपल्याला प्रश्न बनवायचा, तर हा डू आधी घ्यायचा आणि यू नंतर घ्यायचं, म्हणजे काय येईल? डू यू, असा हा प्रश्न बनला आता. तर हा नॉट येईल का? ह्या वाक्यामध्ये नकार नाही आहे, म्हणून नॉट नाही घ्यायचं. डू यू टेक माय पेन, तू माझा पेन घेतो का, हे वाक्य बनलं प्रश्नार्थी. आता आपल्याला वाक्य थोडंसं दुसरं, आपण दुसऱ्या टाईपमध्ये बनवू. तू माझा पेन घेतो का न म्हणता आपण काय करू? तू गावाला, तूच्या ऐवजी आपण तूचं वाक्य घेतलं तो करू. तो गावाला का जातो, असा प्रश्न आहे आता. आता इथं घेतो का नाही, घेतो का जर आलं तर व्हर्बल क्वेश्चन आहे, फक्त हो किंवा नाही असं उत्तर याचं शेवटी का लावला. घेतो का, पितो का, खातो का, देतो का, किंवा येतात का, जातात का, घेतात का, किंवा येते, जाते, घेते का, येते का, जाते का, असे का जर शेवटी आलं तर त्याचं उत्तर काय असतं? हो किंवा नाही, येस ऑर नो टाईप क्वेश्चन म्हणतात त्यांना. हे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आहे. का जातो, इथं कारण विचारलंय, तर ह्यामध्ये ना सुरुवातीला डब्ल्यू एस टाईपचा शब्द येईल. का इथं जर केव्हा असतं तर इथं व्हेन आलं असतं, कोठे असतं तर व्हेअर आलं असतं. व्हेअर म्हणजे कोठे, व्हेन म्हणजे केव्हा, पण इथं का आलं आहे म्हणून वेन. आता आपल्याला तसंच करायचं, हे हेल्पिंग वर्ब आधी असतं. मग आता डू का डज,
इथं डूडस दोन्ही यांची आदला बदल केलेली आहे आपण. तर इथं काय करतात तो एक, तो म्हणजे ही, ही सोबत काय चालतो, डज चालतो. म्हणून डज आधी घ्यायचा आणि मग ही घ्यायचं. व्हाय डज ही. आता व्ही वन वापरायचं क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद काय, जाणे. जाणेचं पहिलं रूप गो. व्हाय डज ही गो, कुठे जातो, गावाला, टू व्हिलेज. बघा अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांचा अर्थ काढता येतो किंवा प्रश्न बनवता बी येतं अशाच प्रकारे. बघा, वेन डू यू गेट अप, तू केव्हा उठतो, याचं उत्तर तुम्ही द्यायचं मला. वेन डू यू गेट अप, तू केव्हा उठतो. ठीक आहे, आपण आता इकडे जाऊ. सिम्पल पास्ट टेन्स किंवा याला पास्ट इंडेफिनिट टेन्स बी म्हणतात. याच्या शेवटी येतं लाली लेलो. आपण हे बघा, त्याने आंबे खाल्ले असं वाक्य प्रश्न आपण नंतर बनवू. त्याने आंबे खाल्ले, शेवटी लाली लेलो आलं होकारार्थी वाक्य म्हणजे पहिला फॉर्म्युला चालेल. सब्जेक्ट नंतर व्हीटू. सब्जेक्ट तो, तो म्हणजे ही, तोच आपोआप त्याने होऊन जातं सिम्पल पास्टमध्ये. ही नंतर काय, आंबे खाल्ले होकारार्थी वाक्य आहे म्हणून इथं नॉटचा संबंधच येत नाही, डीडचा संबंध येत नाही. ही नंतर व्ही टू, खाणे म्हणजे काय, इट. इटचं व्ही टू बनतं एट. सा ठीक आहे, मग आपण ही एट वापरू. ही एट काय खाल्ले, आंबे, मँगोज. झालं वाक्य तयार. ही एट मँगोज, त्याने आंबे खाल्ले. पण आपल्याला म्हणायचं त्याने आंबे खाल्ले नाही असं दुसऱ्याला सांगायचं, किंवा मी आंबे खाल्ले नाही. तर मी असेल तर आय वापरायचा, इथे ही आहे तो आहे म्हणून त्याने झालं. आय असेल तर मी लागेल, म्हणून मी आंबे खाल्ले कसं येईल, मी आंबे खाल्ले असं वाक्य. तर आय एट व्ही टू झालं, सब्जेक्ट व्ही टू आणि आंबे म्हणजे मँगोज. आय एट मँगोज. आपल्याला सांगायचं मी आंबे खाल्ले नाही असं वाक्य बनवायचं. समजा मी आंबे खाल्ले नाही, ठीक आहे. तर मी साठी आय वापरायचं. आता हे नकारार्थी वाक्य म्हणजे दोन नंबरचा हा फॉर्म्युला. सब्जेक्ट नंतर डीड, मग नॉट, मग क्रियापदाचं पहिलं रूप. इथं जर व्ही टू आहे इथं व्ही वन होऊन जातं नकारार्थी करताना. म्हणून आय, मग वापरायचं डीड, मग वापरायचं नॉट. आय डीड नॉट, मी आंबे खाल्ले नाही म्हणायचं ना, मग इट म्हणजे खाणे, त्याचं व्ही वन झालं. इथं जर व्ही टू असेल पहिल्या वाक्यात नंतर व्ही वन करायचं. आय डीड नॉट इट म्हणजे मी खाल्ले नाही. काय खाल्ले नाही, इथं आपण मँगोज लिहू शकतो. आय डीड नॉट इट मँगोज. पण आपल्याला प्रश्न बनवायचा आहे, मी आंबे खाल्ले का, झाला प्रश्न. असा प्रश्न दुसऱ्याला विचारायचा आहे. तर आपण कसं बनवणार, यांच्या आदला बदल फक्त. हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं, सब्जेक्ट नंतर घ्यायचं. बस, डीड आधी, मग सब्जेक्ट काय, डीड आय, मग इट. इथं खाल्ले का, होकारार्थी ना, यामध्ये नॉटचा संबंध येत नाही. डीड आय इट मँगोज, मी आंबे खाल्ले का. आपल्याला असं म्हणायचं, मी आंबे खाल्ले नाही का. इथं नाही वापरलं आपण, मी आंबे खाल्ले नाही का. तर आपण डीड आय नॉट वापरायचं. बस, डीड आय नॉट इट मँगोज. हा नॉट इटी बी चालतो. डिडंट जरी केला असं, डिडंट आय इट मँगोज असं बी चालेल. तुम्ही कशा प्रकारे, मग आपण म्हणतो ना, डीड ही गो बॅक, तो परत गेला का. डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क, तू तुझा गृहपाठ पूर्ण केला का, म्हणजे असे केला का, झालं का, दिले का, अशा प्रकारचे वाक्य तुम्ही इथे वापरू शकता. ठीक आहे, नंतर आपण सिम्पल फ्युचर टेन्स बघू. आता सिम्पल फ्युचर टेन्स, त्यालाच आपण फ्युचर इंडेफिनिट टेन्स म्हणतो. साधा भविष्यकाळ, त्याच्यामध्ये एल, ऊ, तिल, शील, आल हे शब्द शेवटी वापरले जातात. सब्जेक्ट काय, समजा आपण घेऊ आय. आय सोबत नेहमी शाल वापरतात. आय शाल रन, रन म्हणजे धावणे. यामध्ये धावेल, धावू, धावतील, धावशील, धावाल असे शब्द शेवटी बनतील. मी रन म्हणजे धावणे, तर मी धावेल. पण इथं जर आम्ही आलं हुई, तर आम्ही धावेल चालणार नाही, आम्ही धावू आपोआप बदलेल. यू आलं, यू म्हणजे काय, तू, तू धावेल चालेल का, तू धाव, धावशील येईल. ते आलं तर दे म्हणजे ते, मग दे आलं तर ते धावतील, आणि तुम्ही आलं तर तुम्ही धावाल, अशा प्रकारे शब्द बनतात. मग आता आय शाल नॉट रन विथ यू असं करू आपण. विथ यू, आय शाल रन विथ यू, मी तुझ्यासोबत धावेल. काय वाक्य बनलं, मी तुझ्यासोबत धावेल, मी तुझ्यासोबत धावेल. आता हे मी आलं म्हणून धावेल आलं. नकारार्थी करायचं तर काय, नकारार्थी मी धावणार नाही असं नकारार्थी बनलं. तर मग हे वाक्य आता नकारार्थी करण्यासाठी फक्त इथे नॉट, तीन नंबरला नॉट वापरा. आता ह्याचाच प्रश्न बनवायचा, तर शाल आय करायचं. आय शालचं काय होईल, शाल आय, शाल आय रन विथ यू, मी तुझ्यासोबत धावेल का, झाला प्रश्न. प्रश्न करण्यासाठी यांची आदला बदल करायची, बस एवढंच. शाल आय
रन विथ यू, पण नकारार्थी प्रश्न आहे तर शाल आय नॉट रन विथ यू, मी तुझ्यासोबत धावणार नाही का. आणि इथे जर डब्ल्यू एस टाईपचा शब्द वापरला, वाय शाल आय रन विथ यू, मग शाल आधी आणि आय नंतर, म्हणजे हेल्पिंग वर्ब आधी सब्जेक्ट नंतर जर केलं की प्रश्न बनतो. मग डब्ल्यू एस टाईप असेल तर वाय इथे वापरायचा, शाल आधी वापरायचं आणि नंतर आय वापरायचा. वाय शाल आय रन विथ यू, मी तुझ्यासोबत का धावेल. आणि वाय शाल आय नॉट रन विथ यू, मी तुझ्यासोबत का धावणार नाही. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अचानक कोणी विचारलं की तू माझ्यासोबत येशील का, तर काय करणार, तू माझ्यासोबत येशील, यू विल कम विथ यू, कम विथ मी असं वाक्य येते. यू विलचं विल यू करायचं फक्त, बस विल यू कम विथ मी झालं. तू माझ्यासोबत येशील का, तू माझ्यासोबत का येशील असं विचारलं आहे कारण, तर व्हाय विल यू कम विथ मी, तू माझ्यासोबत का येशील, किंवा मी तुझ्यासोबत का येऊ, व्हाय शाल आय कम विथ यू. अशा प्रकारे मी तुम्हाला आता याचं एक वाक्य देतो, तू परत केव्हा आला, हे तुम्ही मला कमेंट करायचं याचं उत्तर, तू परत केव्हा आला. आणि याचं एक देतो, तू आंबे आणले का, तू आंबे आणले सॉरी आणशील का भविष्यकाळाचं, याचं बी उत्तर मला कमेंट करायचं. आता हा व्हिडिओ बराच लांब झालेला आहे, लेंदी झालेला आहे. तुम्हाला आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल. याचंच नवीन पुढचं पार्ट मी पटापट आता घेणार आहे, पुढच्या एका लेक्चरमध्ये संपवण्याचा प्रयत्न करीन, कारण याची प्रॅक्टिस घेणं बी खूप गरजेचं होतं. व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. आवडला तर लाईक नक्की करा, कारण 8 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 80% इंग्रजी शिकायचीच आहे, हे माझं ध्येय आहे. तुमचंही असू द्या, कमिटमेंट राहू द्या, एनर्जी असू द्या, आणि नक्की 8 दिवसात 80% इंग्रजी मी शिकवणार आणि तुम्ही पण शिकणारच अशी जिद्द ठेवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.